स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी, तीही आपल्या सिंधुदुर्गात. जेई मेन 2020 च्या उत्तुंग यशानंतर जेई मेन 2021 मध्ये सुद्धा परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट व जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. 11वीची नवीन बॅच 25 मे 2021 पासून. संपर्क 93-25-01-74-58, 94-04-22-93-34, 93-07-02-14-40. परफेक्ट अकॅडमी. कोरोनाचा कहर सुरूच आहे. याचा फटका उद्योगधंद्यांना जसा बसला तसाच तो शिक्षण क्षेत्रालाही बसलाय. शाळा सुरू होण्याची चिन्ह अद्याप तरी नाहीच, त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदा सुद्धा सिंधुदुर्गच्या चिमुकल्यांचं शैक्षणिक वर्ष धोक्यात आलंय. प्रामुख्यानं शाळेची पहिली पायरी समजली जाणारी नर्सरी आणि KG प्रवेशच अद्याप झालेले नाहीयेत, त्यामुळे पुढे काय असा प्रश्न पालकांसोबतच शिक्षकांनाही पडलाय. याचा आढावा घेतलाय आमचे करस्पॉन्डंट गुरुप्रसाद दळवी यांनी. सिंधुदुर्गात शहरासोबत ग्रामीण भाग सुद्धा कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. सद्यस्थितीत रुग्णसंख्या नियंत्रणात आली असली तरी भीती मात्र कायम आहे. कुठल्या क्षणी तिसरी लाट येईल हे सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे, त्यामुळे यंदा सुद्धा शाळा बंद राहण्याची शक्यता अधिक आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट सोनल अमित पालव, गेले 13 वर्ष मालवणमध्ये प्रॅक्टिस करते. आपण आता बघतोय की वाढत्या कोरोना महामारीमुळे अख्खा देशच यामध्ये घोरपळून गेलाय, तसंच आपलं सिंधुदुर्ग पण त्याच्यामध्ये आहे. ह्या कोरोना महामारीमुळे यंदाचं लहान मुलांचं जे शैक्षणिक वर्ष आहे ते यावर्षी पण धोक्याचं आहे, कारण तज्ज्ञांच्या मते ही जी तिसरी लाट आहे ती लहान मुलांना धोक्याची आहे. त्याच्यामुळे लहान मुलांना आपण शाळेत पाठवायचं की नाही हा मुलांना पडलेला प्रश्न, पालकांना पडलेला प्रश्न आणि शिक्षकांना पडलेला प्रश्न. आपण ह्या गेल्या वर्षी ज्यावेळेस हे जे शैक्षणिक वर्ष होतं तर ते मुलांनी असंच घरी बसून ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन शाळा ह्याच्यामध्ये घालवलं. सध्या मुलांची मानसिकता कशी झाली आहे की फक्त मोबाईल बघणं, TV बघणं, मोबाईलवरचे गेम खेळणं, जे की पूर्वी ही कोरोना महामारी येण्याच्या पूर्वी जसं मुलांचं शाळेमधलं वातावरण होतं किंवा शाळेमध्ये जाणं, त्यांचा अभ्यास, शिक्षकांशी असलेला त्यांचा संवाद किंवा इतर अख्ख्या पूर्ण समाजाशी असलेला त्यांचा संपर्क, तो ह्या पॅन्डेमिकमध्ये कम्प्लीट तुटलेला आहे. कारण ह्या ज्या कोरोनामुळे आपण घरी आहोत, मुलांना घरी ठेवलंय, कारण हे जे गाईडलाईन्स आहेत, सोशल डिस्टन्सिंग म्हणा, सॅनिटाईज करणं म्हणा, हे लहान मुलांना शक्य नाही, त्यामुळे आपण त्यांची अति काळजी करतो आणि त्यांना आपण घरी राहायला सांगतो. आणि आता जे शैक्षणिक वर्ष गेलं, वर्ष पण हे असंच गेलं, ह्यावर्षीही असंच होणार आहे आणि त्याला पर्याय नाही. त्याच्यामुळे आता काय झालं, ह्या वर्षी पहिले काही दिवस असं मुलांना त्यावेळेस ज्यावेळेस कोरोनामुळे जे त्यांचं शैक्षणिक वर्ष ठप्प झालेलं त्यावेळेस त्यांना काही दिवस मज्जा वाटली की अरे वा शाळेला सुट्टी आहे, अख्खं जग बंद आहे. पण काही कालांतराने त्यांना असं वाटलं रे कंटाळा यायला लागला घरी बसून सारखं TV बघून. काही मूल जसं शाळेत जात गेल्यानंतर लहान मुलं एकमेकांशी मिक्सअप होत होती, मित्र होते, मैत्रिणी होत्या, ते आता तसं वातावरण नाही राहिलंय, त्याच्यामुळे त्यांची पण मानसिकता बदलून गेली आहे. काही दिवस जी मुलं म्हणणारे रे वा शाळेला सुट्टी आहे अशी म्हणणारी मुलं सुद्धा त्यांना घरी राहून कंटाळा आला, कधी आमची शाळा चालू होणार, आत्ताच माझा पण मुलगा 5वीत आहे, आमच्या घरात बरीच मुलं आहेत. तर ती मुलं सुद्धा कायम मला म्हणजे आम्हाला सगळ्या पालकांना विचारत असतात की आम्हाला घरी राहून कंटाळा आलाय, कधी शाळा चालू होणार, कधी शिक्षकांना भेटायला मिळणार किंवा ह्या अख्ख्या जगाशी आमचं कधी नातं निर्माण होणार. आता ह्याच्यातून त्यांना कसं बाहेर काढायचं हे जसं की शिक्षकांना पण पडलेला प्रश्न आहे, पालकांना पडलेला प्रश्न आहे, आपल्या सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे. आपण कसं इतरांशी मिक्सअप होऊ शकतो, त्या गाईडलाईन्स फॉलो करून पण मुलांना शक्य नाही.
मग अशा वेळेस आपण काही जबाबदारी घेतली पाहिजे पालकांनी सुद्धा. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नर्सरी केजीच्या हजारो चिमुकल्यांना घरातच घालवावे लागणार आहेत अशी स्थिती आहे. कोरोनामुळे मागील वर्षभर शाळा बंदच होत्या. दिवाळी दरम्यान शाळा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी पूर्व प्राथमिक वर्गाबाबत काही खरं नाही, त्यामुळे पालकांची चिंता आणखीन वाढली आहे. सातत्यानं घरात राहून मुलांची मानसिकता सुद्धा बदलत चालली आहे. पुढील किमान 2 महिने तरी शाळा सुरू होण्याची सुतराम शक्यता नाही. ज्या मुलांना अक्षर ओळख आहे त्यांना ऑनलाईन क्लासेस करणं सोपं जातं, त्यांना शिकवणं सोपं जातं. पण जी अगदीच लहान मुलं आहेत, म्हणजे नर्सरीमधनं ज्युनियर के जी, सिनियर के जी अशी जी मुलं आहेत, त्यांना शाळेचं काहीच, म्हणजे जशी की आपली मुलं ऍटलीस्ट, आता आमचा माझा मुलगा आता 5वीत आहे, पण शाळा म्हणजे काय, शाळेमध्ये ज्या टीचर असतात त्या आपल्याला शिकवतात, अक्षरांची ओळख करून दिली जाते, त्यांना अ कसा काढायचा, ब कसा काढायचा असं शिकवलं जातं. ते आत्ता पूर्ण केलंय, मग त्यावर काहीतरी उपाययोजना ह्या झाल्या पाहिजेत आपल्या शासनाकडून, किंवा हे जे सोशल मीडिया आहे त्याच्यावरनं काहीतरी झालं पाहिजे. आता आपली जी मुलं काही मोठी आहेत त्यांना सुद्धा ह्याचा म्हणजे त्यांना सुद्धा ह्या गोष्टींचा फार कंटाळा आलेला आहे, पण त्याच्यातून त्यांचं पण काहीतरी मानसिकता त्यांची आपण मानसिकता चेंज केली पाहिजे. त्यांना ह्याच्यातनं कसं बाहेर काढायचं हे आपण सगळ्यांनीच बघितलं पाहिजे. नुसतंच की आपला मुलगा आता ऑनलाईन क्लासेस आहेत, घरीच आहे, हे असं राहून चालणार नाही. की जेव्हा आपलं सगळं रुटीन चालू होईल त्यावेळेस मुलांची मानसिकता कशी आतापासूनच डेव्हलप करता येईल ह्याकडे आपण पालकांनी लक्ष दिला पाहिजे. आता कसं शिक्षकांशी आपला संपर्क होत नाही मुलांचा, मग अशा वेळी काय करायचं, तर काही असे कार्यक्रम घेता येतील. आपले जे पेपर्स आहेत डेली न्यूज पेपर, त्याच्या थ्रू काही क्विज कॉम्पिटिशन घेता येतील, किंवा असे जे चॅनल्स आहेत सिंधुदुर्ग लाईव्ह सारखे, अशा चॅनल्स जर काही निबंध स्पर्धा, क्विज कॉम्पिटिशन, किंवा ज्या मुलांना संगीतामध्ये रस आहे अशा मुलांनी संगीतामधलं काहीतरी केलं पाहिजे. असे काहीतरी विविध स्पर्धात्मक कार्यक्रम घेऊन त्या मुलांची मानसिकता चेंज केली पाहिजे. तसंच नुसतंच बाहेर ह्या सगळ्यांनी मुलांची मानसिकता चेंज केली पाहिजे असं नाही, तर जी आपण घरात पालक आहोत त्यांनी सुद्धा मुलांचं आता त्यांच्यावरती जे योग्य संस्कार आहेत ते करणं पण आपल्या हातात आहे. म्हणजे आता कसं आहे, जी मुलं पहिलीपासून ते 5वीपर्यंत आहेत किंवा पुढची जी मुलं आहेत, तर त्यांचा आता शिक्षकांशी संपर्क तुटलेला आहे, पण ह्या कालावधीमध्ये सुद्धा आपण मुलांना शिक्षकांशी फोन लावून त्यांच्याशी थोडा वेळ बोलणं, किंवा मित्रमैत्रिणीशी थोडा वेळ फोन लावून गप्पा मारणं, झूम किंवा गुगल मीटद्वारे त्यांचा संपर्क कसा करता येईल हे बघणं. आपण कसं सिंधुदुर्गमध्ये राहतो तर इथे आपल्याला नेटचा प्रॉब्लेम जास्त असतो, मग अशा वेळी तर आपण ते करू शकत नाही, पण अशा वेळी आपण पेपर डेली जे आपले न्यूज पेपर येतात, किंवा टीव्हीचे जे चॅनल्स आहेत, आपला कोकण नाऊ आहे असे, किंवा सिंधुदुर्ग लाईव्ह आहे, असे जे चॅनल्स आहेत त्या थ्रू काहीतरी कॉम्पिटिशन घेऊ शकतो. अशा अनेक माध्यमातून आपण काहीतरी करू शकतो. 1940 सुद्धा जेव्हा पोलिओची महामारी आली होती त्यावेळेस पण सेम परिस्थिती होती. मुलांना रेडिओद्वारे शाळेतल्या मुलांना शिकवलं जात होतं घरी, पण आता जो आपली जी कोरोना महामारी आहे ह्याच्यामध्ये तर आपण ऑनलाईन एकमेकांना बघू शकतो, बोलू शकतो. इतकं एकदम छान आताचं जे काय आहे ते सगळं ह्या महामारीमध्ये आपल्याला शक्य आहे. पूर्वी तसं नव्हतं, तरी सुद्धा ती महामारी जी पोलिओची होती ते गेलेलं आहे, अख्खं जग त्याच्यातून बाहेर पडलंय. तसंच आता ही सुद्धा महामारी आहे, याच्यातून सगळे आपण नीट व्यवस्थित बाहेर पडू. माझी तुम्हा सर्वांना एवढीच विनंती आहे की लसीकरण आता होत आहे सगळ्या 18 ते 44 आणि त्याच्या पुढे, तर ते लसीकरण स्वतः सगळ्यांनी करून घ्या. आम्ही पण लसीकरण करून घेतलेलं आहे आणि ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो करा.
आणि ह्याच्यातून जसं आपण बाहेर पडणार आहोत तसंच मुलांनाही आपण याच मार्गे बाहेर त्यांची मानसिकता चेंज करूया आणि मानसिकता बदलूया आणि त्यांना ह्याच्यातून बाहेर काढूया. ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी जागरूक असणं गरजेचं आहे. शिक्षकांनी, पालकांनी आणि आपण सगळ्यांनीच समाजामध्ये काही चांगल्या जनजागृती करून ह्याच्यातून सगळ्यांनी बाहेर पडायला पाहिजे. कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता आलं किंवा औषधं निघाली तरच पालकांचा विश्वास बसणार आणि ते मुलांना शाळेत पाठवण्यास तयार होतील अशी स्थिती आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सिंधुदुर्गात वर्षभर शाळा बंदच आहेत. मुलं घरातच असल्यानं टीव्ही आणि मोबाईलचा वापर वाढलाय. शाळा केव्हा सुरू होणार याची आम्ही वाट पाहतोय. कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता पुढील काही दिवस तरी शाळा सुरू होण्याची शक्यता दिसत नाहीये. सबस्क्राइब करा कोकणचे नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाइव्ह. लाइक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.